नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम कुलकर्णी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या श्रीराम ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ई पीक पाणी याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतातील पिकाची नोंद ही 7/12 करावी लागतेच, तर ती फळबाग असो किंवा नगदी पिके असो. कारण अनुदान पीक विमा यासारखे शासनाचे योजना, या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी पीक पेर हा 7/12 असणे आवश्यक आहे. मित्रांनो, हे सर्व कामे करण्यासाठी आपल्याला तलाट्याकडे जावे लागले असते व ते सोपवलेले असते. तर त्या नोंदी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना तलाट्या ऑफिसला जाण्याच्या चक्रा देखील मारावे लागतात आणि यासाठी बराच वेळही लागतो. आणि नंतर पिकाची पाहणी समक्ष तलाट्यामार्फत केली जाते व पिकाची नोंदणी केली जाते. शेतकरी मित्रांनो, शासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी स्वतः आपल्या पिकाची नोंदणी 7/12 करता येणार आहे. तरी मित्रांनो, हा एक मोबाईल ॲप आहे, या ॲपचे नाव ई पीक पाहणी असे आहे. मित्रांनो, यापुढील शेतकऱ्यांना तलाट्याकडे जावे लागणार नाही, कारण तलाट्याकडे वाढता जाणारा कामाचा बोजा व तसेच नैसर्गिकरित्या होणाऱ्या आपत्तीमुळे अचानक करावे लागणारे काम, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नोंदवलेले विलंब लागतो. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदवणीला विलंब लागतो आणि त्यामुळे पीक नोंदवणीच्या आधारावर जी कामे शेतकऱ्याला करायची असतात त्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. व या सर्व बाबींचा विचार करून शासनाने हे ॲप विकसित केले आहे. चला तर मित्रांनो, हे ॲप कसे आहे ते पाहूयात व ते ॲपमध्ये ऑपरेट करताना जे येणारे अडचणी आहेत त्या अडचणीवरती सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आणि अशाच शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हे ॲप असेल. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही ह्या ॲपमध्ये सर्च बारमध्ये जाऊन ई पीक पाहणे असे सर्च करा. ई पीक पाहणे असे सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तो ॲप येईल. तो ॲप आल्यानंतर थांबा, वेट करा येईल. हां, तो का 2 नंबरला आला आहे ई पीक पाहणे ॲप. तुम्ही त्याचा सिम्बॉल लक्षात ठेवा किंवा कलर लक्षात ठेवा, त्यानुसार तो ॲपला टच करून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. हे बघा, ई पीक पाहणे हा ॲप आलेला आहे आणि ही ऑलरेडी मी प्रथमतः ॲप डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे असं ओपन दिसते. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन असे दिसेल, हे ओपन टच बटनावरती टच करा. टच केल्यानंतर तुमचा ॲप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही प्रथमतः तुमचे खाते इथे नोंदवल्यानंतर तुमच्या नंतर इथे असे प्रथमतः दिसेल, इथे खातेदार निवडा असे आलेलं आहे. खातेदार निवडा, तिथं टच करून मी ऑलरेडी पहिल्यांदा एक खातेदार निवडलेला आहे, तोच निवडतो तुम्हाला दाखवण्यासाठी. खातेदार निवडा. खातेदार निवडल्यानंतर तुम्हाला 4 अंकी संकेतांक दिसेल, तो संकेतांक टाका. जरी तुमचा संकेतांक विसरला असेल तरी भिवून जाण्याची काही गरज नाही, कारण तिथेच लाल अक्षरात संकेतांक विसरलात म्हणून ऑप्शन आहे, टच आहे. त्या टचला, त्या ऑप्शनला टच करून तुम्ही तुमचा संकेतांक मिळवू शकता. संकेतांक मिळाल्यानंतर तुम्ही तिथे संकेतांक टाईप करा, जो काही संकेतांक असेल तो टाईप करा. टाईप केल्यानंतर मित्रांनो, तिथे 3 ऑप्शन येतील. ॲप बंद करा, मदत आणि पुढे जा. तर हिरव्या बटनावरती पुढे जा असे लिहिलेले बटन टच करा. टच केल्यानंतर ते नंतर तुम्हाला येईल तिथं परिचय येईल, कायमपण नोंदवा येईल, अपलोड येईल, पिकाची माहिती नोंदवा येईल, बांधावरची झाडे नोंदवा येईल, पीक माहिती मिळवा येईल. तर तुम्ही पिकाची माहिती नोंदवा याला टच करा. टच केल्यानंतर समोरची माहिती तुमच्यावर येईल, तुमच्या ॲपमध्ये येईल. ते ॲप आल्यानंतर तुम्हाला तिथं माहिती आली, खातेदाराचे नाव, खाते क्रमांक आणि खाते क्रमांक निवडा. खाते क्रमांक निवडा, तिथं टच केल्यानंतर जो काही तुमचा खाते क्रमांक असेल तो तिथं ऑलरेडी येईलच. तो आल्यानंतर निसतं तुम्ही टच करा, बघा हे आलं आहे. टच केला नंतर तुमचा गट क्रमांक निवडा,
गट क्रमांक निवडल्यानंतर तुमचं पोटखराब क्षेत्र असेल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा नोंदवलं असेल तलाकडे जाऊन, तलाट्याकडे जाऊन, तो येणार आहे तुमच्या इथे. नंतर तुम्ही हंगाम, तुमचं कुठलं पीक नोंदवायचं आहे त्याचा हंगाम नोंदवा, जसे की खरीप. हंगाम नोंदवल्यानंतर पीक पेरणीसाठी क्षेत्र उपलब्ध आहे ते दाखवतेच. तुम्ही क्षेत्र म्हणजे कसं, पड क्षेत्र आहे का पोल्या ऊस आहे का कसं आहे ते क्षेत्र निवडा. ते क्षेत्र निवडल्यानंतर पिकाचा वर्ग येईल, पण मिश्र पीक केलेलं आहे. नंतर तिथं मुख्य पीक नोंदवा असं येत आहे, तिथं निवडा या ऑप्शनवरती टच करून तुम्ही पीक नोंदवू शकता. म्हणजे जसे की तुमचं कुठलं पीक आहे त्याची लिस्ट येते, भरपूर पीक खरीप हंगामामध्ये जेवढे जेवढे काय पीक असतात त्याची लिस्ट येते, त्या लिस्टपैकी जे तुमचं पीक आहे त्या पीकला टच करून जेवढं क्षेत्र आहे तेवढं भरा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एक क्षेत्र निवडताना अडचण येते. क्षेत्र निवडताना कसं निवडायचं, समजा तुमचं 1 एकर असेल तर प्रथमतः 0.40 आर असे टाकायचे, नंतर तुमचं 1.5 एकर क्षेत्र असेल तर 0.60 आर टाकायचे. तर तिथे डायरेक्ट 1 एकर असं टाकायचं नाही, कारण तो घेत नाही. नंतर तुम्ही खाली या, खाली आल्यानंतर तुम्हाला हे दिसेल तुमचं क्षेत्र किती भरायचे, मग ते भरून तुम्ही भरू शकता. नंतर जलसिंचनाचे साधन कुठले आहे, जे काही तुमचं जलसिंचनाचे साधन असेल ते तुम्ही तिथे टच करा. समजा की बोरवेल, बोरवेलला टच केल्यानंतर नंतर कुठली तुम्ही पाणी देण्याची पद्धत कुठली आहे ती पद्धत निवडू शकता. जसे की तुमचं ठिबक सिंचन असेल किंवा अन्य प्रकारचे सिंचन असेल ते टच करू शकता. नंतर तुम्ही त्या पिकाची नोंदवलेली तारीख, पीक केव्हा लावले त्याची तारीख तुम्ही तिथे नोंदवू शकता. तारीख नोंदवल्यानंतर तिथे येतो कॅमेऱ्याचा ऑप्शन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त अडचणी ह्या कॅमेऱ्याबद्दल येतात. कॅमेऱ्याच्या अडचणी आल्यानंतर तुम्ही भिहून जाण्याचं काही कारण नाही शेतकरी मित्रांनो, कारण आपल्या सेटिंगमध्ये जाऊन, सेटिंगमध्ये गेल्यानंतर तिथे ॲप परमिशन असतात, लोकेशन ॲक्सेस, ती लोकेशन ॲक्सेस तुम्ही नसेल चालू तर चालू करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन ॲक्सेसला जाऊन तुम्ही ॲप परमिशन अलो करू शकता. आणि मित्रांनो, हेच अलो केल्यानंतर कॅमेरा हे अलो करा. कॅमेरा अलो केल्यानंतर मित्रांनो थोडं वेळ लागतोय बरं का, पण घाबरू तसं काही अडचण नाही, कारण तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण. नंतर बॅकला यायचं, बॅकला आल्यानंतर कॅमेरा अलो करा. कॅमेरा अलो केल्यानंतर बॅकला या. नंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी पिकाचा फोटो काढणार आहे ते कॅमेरा ओपन केल्यानंतर महत्त्वाच्या अडचणी येते, म्हणजे जिओ टॅगिंग. जिओ टॅगिंग करताना काही असं घाबरून जाण्याचं कारण नाही मित्रांनो. तुम्ही तुमचं मोबाईलचं GPS म्हणजेच लोकेशन चालू करा, तिथं ॲटोमॅटिक फोटो निघून जाईल, काही घाबरण्याची गरज नाही. फोटो कॅमेरा टच करून तुम्ही फोटो काढू शकता. फोटो काढल्यानंतर तो फोटो अपलोड होईल, नंतर त्याचं सबमिट करा. सबमिट बटनावर टच केल्यानंतर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमचं हे काय तुम्ही नोंदवलेलं पिकाचं आहे माहिती, ती सर्व माहिती तुमची अपलोड होईल. आणि ही माहिती तुम्हाला नंतर पाहण्यासाठी तुम्ही पीक आपले परिचय त्याला टच करून, प्रथम त्या पेज आलता ना त्या पेजला टच करून तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता. आणि अशा तुमच्या शेतीविषयी तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला अजून या व्हिडिओमध्ये काय अडचणी असतील, तुम्हाला पीक नोंदवले जाणं काय अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर मी त्या अडचणीवरती नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवेल. आणि थँक्यू.